तर मुजराज, तोही फक्त माझ्या छत्रपती शिवबाणास, तोही फक्त माझ्या छत्रपती शिवबाणास। अशा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी आज तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती। जिच्यापाशीतून स्वराज्याच्या देखलं स्वप्न साकार झालं ती राजमाता जिजाऊ, ज्या महान पुरुषाने स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिव छत्रपती, ज्या वारसदाराने स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं ते शिवपुत्र संभाजी, या तिन्ही महामानवांना माझा त्रिवार मुजरा। ग्रहण लागलेल्या महाराष्ट्राला एकच सूर्य तडपला होता, दिन दिनाच्या कल्लोळात एकच हर हर महादेव गरजला होता, स्वतः विसरून जगणाऱ्या रयतेला एकच स्वाभिमान जगला होता, सर्व मंदिरे तुटताना एकच भगवा फडकला होता, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचा तोरण बांधणारा तो मराठा होता, असा महाराष्ट्राला जगवणारा तो शुभा होता, तो शुभा होता। हवा वेगळी नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता, हवा वेगळी नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता, असा जिजाऊंचा पुत्र लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता। उत्कृष्ट योद्धा, आदर्श राजा, आदर्श नेता कसा असावा हे शिकवलं माझ्या छत्रपती शिवबाला, जीवाला जीव देणारी, स्वराज्यासाठी जीवन वाहणारी, असंख्य मावळे तयार करून प्रजेला न्याय देणारी, माझा तुझा याचा त्याचा आपल्या सगळ्यांचाच देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। होय, होतेच ते आगळे वेगळे, अतुलनीय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व। म्हणतो ना आपण, रुद्राचा अवतार तुझा वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तुझा वाघाचा ठसा होता, अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता। पण आजची परिस्थिती खूप गंभीर आहे, आज खुर्चीसाठी एकमेकाचे डोके फोडणारे नेते मंडळी, आज खुर्चीसाठी समाजाला जाती जाती धर्मा धर्मा प्रांता प्रांतात वाटणारी नेते मंडळी, आज खुर्चीसाठी समाजाला जाती जातीत वाटणारी नेते मंडळी पाहिली तर मनात प्रश्न येतो की संपूर्ण आयुष्य केवळ हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात घालून गेले तरी स्वतःला कधीच राजा म्हटले नाही अशा छत्रपतींचा हाच तो महाराष्ट्र आहे का? अरे न कामदार न खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य करत होता छत्रपती शिवाजी राजा। स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या यांसारख्या अविरतपणे घडणाऱ्या घटना पाहिल्या तर मनात प्रश्न येतो की हा शिवरायांचाच महाराष्ट्र आहे का? तुम्ही हे विसरू नका की आम्ही जिजाऊंच्या मुली आहोत, तुम्ही हे विसरू नका की आम्ही जिजाऊंच्या मुली आहोत। लक्षात ठेवा, शिवरायांना तलवार देणारी पण एक भवानी माताच होती, म्हणून प्रत्येक मुलीचा आदर करा, कारण वाटते ते करायला की काही आपल्या बाबाची प्रॉपर्टी नाही, शिकले नाही तर माझ्या राजाच्या इतिहासात वाघाची अवलाद तुझी कुत्र्यासारखं बघू नको। सांगून गेलाय शुभा माझा मेली तरी झुकू नको, सांगून गेलाय शुभा माझा मेली तरी झुकू। नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव झाला, पेट्रोल पंपवर काम करणारा मुलगा अंबानी झाला, मग ही लोक काय सांगत नाही की एकही दिवस शाळेत न गेलेला शुभा छत्रपती झाला? अरे लोक सांगतात इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, लोक सांगतात मुघलांनी 72 वर्ष राज्य केलं, मग ही लोक काय सांगत नाही की माझा राजा फक्त 50 वर्ष जगला पण त्यांचं राज्य आजही अस्तित्वात आहे, आज पण करोडांच्या छातीवर राज्य करणारे माझे राजे इतिहासात अमर आहेत। आज जर बाया एका ठिकाणी जमल्या तर मोठ्या गर्वानं म्हणतात माझा मुलगा इतका शिकला आणि तो कलेक्टर झाला, मग त्या काळात माझ्या जिजाऊला किती गर्वानं म्हणायला होतं की माझा शुभा एकही दिवस शाळेत गेला नाही तरी तो छत्रपती झाला। हवेत जेव घ्यायचे असेल तर पाखराचं वळ हवं, दरीत जेव घ्यायचे असेल तर आकाशावर धाडस हवं, पाण्यात उडी मारायची असेल तर माशांची कला हवी, साम्राज्य निर्माण करायचं असेल तर माझ्या शुभाचंच काळी जवळ, ज्याने वासात रोखिले वादळ, डोळ्यात रोखिले आग, देवामचा छत्रपती एकटा मराठी वाघ, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ मी आज तुम्हाला सांगणार आहे। छ म्हणजे छत्रसाथींचे बळ असणारे, क्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जगणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय असणारे, वा म्हणजे वाघासारखे जगणारे, जी म्हणजे जिजाऊंचा दिव्य पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक असणारे, ज म्हणजे जनतेचा राजा। सरते शेवटी जाता जाता एकच सांगेल, प्रतापगडाच्या पायथ्याशी रडतो अजूनही अफजल खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी रडतो अजूनही अफजल खान, पाहून 365 वर्षानंतरही माझ्या शिवरायांची शान, माझ्या शिवरायांची शान। एज्युकेशनल इन्फॉर्मेशन के लिए गूगल पर विद्यावार्ता सर्च करें। यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्यावार्ता को